दोन्ही ट्रॅक्टरमधलं ॲव्हरेज काढायचं असेल तर सेम ॲसेसरीज मागं जोडलेली असायला पाहिजे. मित्सुबिशीला असेल किंवा तुमच्या कुबोटाला असेल, अजून दुसऱ्या कुठल्या एक्स वाय झेड असेल तर ॲव्हरेजमध्ये फरक असणारच HP नुसार. पण आपल्याला ते त्याच कामासाठी वेगवेगळ्या SPनी खरंच डिझेल कमी जास्त लागतं का ते काढायचं असेल तर त्याची पद्धत अशी आहे. जर तुम्ही ॲग्रोफॅब मागं जोडला असेल विराट मित्सुबिशीला आणि तुमचा एखादा प्लॉट असेल टँकपासून तर प्लॉटपर्यंत जाऊन आणि टँकपासून प्लॉट पूर्ण फवारून पुन्हा टँकपर्यंत येणं, इथे ट्रॅक्टरची टाकी पूर्ण इयर काढून फुल करायची एकदम. त्याच्यानंतर तुमचं जे काय पाणी फवारायचं आहे त्या प्लॉटसाठी, समजा तुम्हाला 600 लिटर पाणी जर लागत असेल तर ते 600 लिटर पाणी घ्यायचं, टँक फुल करायची, ते सगळ्या इथून तो ट्रॅक्टर ढळवायचा, त्याच्यानंतर तुमचा स्प्रे करायचा, पूर्ण जायचा यायचा सगळा रास्ता त्याच्यात काउंट करायचा आणि इथं आला जिथून ढळाला तर तिथंच आला की परत चांगलं मेजर असायला पाहिजे तुमच्याकडं का जे ॲक्युरेट आहे तुमच्या डिझेल मोजण्यासाठी. मग वरून त्या 600 लिटर पाणी फवारण्यासाठी किती डिझेल लागलं ते निघेल, तेवढं डिझेल तुम्ही परत त्या टँकमध्ये टाकायचं डिझेलच्या, आणि किती ML लागलं लिहून ठेवायचं. सेम तुम्ही आता अगोदर मित्सुबिशी चालवला, नंतर तुम्ही कुबोटा जोडायचा त्याच ॲसेसरीजला मागे, ॲसेसरीज बदलली तरी डिझेल बदलेल. दुसरं तुमचं जे रनिंग स्पीड आहे किलोमीटरचं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दोघं ट्रॅक्टरांचं आपण अंदाजे ते बसवतोय त्याच्यात थोडाफार फरक असेल तरी, पण अंदाजे काढायचं असेल तरी कुबोटाचा जो गेअर चालवता तो आणि मित्सुबिशीचा जो चालवता असाल, पण 600 लिटर पाणी उडून यायचं आहे आपल्याला तिथं त्याच प्लॉटमध्ये, फक्त ट्रॅक्टरचा बदल बाकी सगळं एकच. परत सेम प्रोसेस करायची, कुबोटा ते तेवढं क्षेत्र जाऊन मारून येईल आणि परत डिझेल टाकायचं, असं ॲव्हरेज काढायला पाहिजे. HP च्या तासानुसार प्रत्येक ट्रॅक्टरचं डिझेल कमी जास्त लिहिलेलं राहतं, पण मग तिथं जर तुम्ही 24 HP चा 36 HP चा 40 HP चा ट्रॅक्टर जर वापरताय तर तिथं RPM आपले कमी करायला लागतात. रनिंग स्पीड आपण गेअरनुसार पोल्यानुसार बदलून घेतो मागच्या फॅनचे, तर जिथं जास्त HP आहे तिथं RPM ड्रॉप होतात त्याच्यामुळं तास कमी होतात. जिथं कमी HP चा ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं RPM जास्त देऊन तुम्हाला त्याचे तास तेवढ्याच वेळामध्ये जास्त होतात. त्याच्या जवळपासच डिझेल यायला पाहिजे. मी जो इरर काढलेला आहे साधारण 600 लिटरच्या टँकचा मित्सुबिशी आणि कुबोटाचा 24-20 चा, तो मला 50 ML मिळाला आहे 600 लिटर मागे. बाकी आता ही जी चर्चा चालू आहे, जर ॲक्युरेट काढायचं असेल तर असं करायला पाहिजे, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. त्यातही मी आता शोरूमला फोन केला आहे कुबोटाच्या की मला तुमचे रनिंग स्पीड पाहिजे, त्यांची मीटिंग चालू आहे, ते जर मिळाले तर आपण अजून ॲक्युरेट बोलू त्याच्यावर. अजून एक गेल्या 2 वर्षापासनं, 2 असतील 3 वर्ष झाले असतील, एक इकॉनॉमी PTOचं गिअर आला आहे नवीन, जितके मॉडेल आलेत कुबोटा असेल 27 चा किंवा 36 चा जॉन डिअर असेल 28 चा जॉन डिअर असेल, त्यांना एक म्हणजे जगात याच्या आधी ज्या काही इक्विपमेंट बनल्या त्या सगळ्या 560 RPMच्या हिशोबाने बनवल्या गेल्या, त्याला डोळ्यासमोर ठेवलं. मग कुठलाही इक्विपमेंट कोणताही ट्रॅक्टर बसला तरी 540ला डोक्यात ठेवूनच बनवलं जातं, म्हणजे कोणताही ट्रॅक्टर घेतला तर ती इक्विपमेंट त्याला मॅच झाली पाहिजे, त्याच्यासाठी वेगळं ट्रॅक्टर घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. 540 आणि 960 असे दोनच RPM जगात वापरले जात होते, पण मग आता HP नुसार बऱ्याच इक्विपमेंटमध्ये त्यांची HP कमी आहे पण रनिंग स्पीड पाहिजे फक्त. अशा काही ज्या असे ब्लोअर आले किंवा HP वाढले ट्रॅक्टरचे म्हणून ते देऊ शकतं तेवढ्या RPMनी, कमी RPM म्हणजे ट्रॅक्टरचे RPM कमी पण PTOचं RPM चांगलं. जो 740 चा माझ्या माहितीनुसार तो जो गेअर आला आहे त्याचंसुद्धा ट्रायल करायला पाहिजे आणि तो जास्त डिझेल वाचवतो. जॉन डिअरला तो काही लोकांनी केला आहे सेट, तो चालतो आहे चांगला, पण त्याच्या माझ्याकडे परफेक्ट आकडे नाही आहेत. पण किंवा जो 27 चा ट्रॅक्टर आला आहे आणि त्याच्याकडं 27 च्या ट्रॅक्टरला तुम्ही अगदी लोकल फॅन वापरत असाल मार्केटमधला तर तो पण चालू शकतो.
मग जेव्हा तो कमी आरपीएमला 760 जर गिअर टाकला तर कमी आरपीएमला जर तो इझी चालणार असेल ट्रॅक्टर तर तिथं तुमचं डिझेल 24 ट्रॅक्टरपेक्षा वाचायला पाहिजे आणि वाचेलच ते. अजून एक पद्धत आहे शोरूमवाल्यांची असेल किंवा जिथे प्रॉपर शेतकऱ्याला समजणार नाही म्हणून असेल काय असेल माहिती नाही आहे, पण प्रत्येकाला कुठलंही इक्विपमेंट जोडायचं म्हटलं की 2000 RPM द्यायचंच. मग आता तुम्ही 18 HP ट्रॅक्टरलाही 2000 RPM वापरायचं आणि जो 24 HP घेत आहे त्यालाही 2000 RPM द्यायचं आणि जो 36 HP घेत आहे त्यालाही 2000 RPM द्यायचं. आणि मग गिअरचं जे कॉम्बिनेशन दिलं आहे तुम्हाला त्याच्यातून त्या HP कन्वर्जन तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करून घ्यायचं. ते न वापरता समजणार नाही शेतकऱ्याला म्हणून कोणी सांगत नसेल किंवा जे सांगणार आहे त्यांनाच समजत नाही, तर ते जरा समजून घेतलं पाहिजे त्या गिअरचे रनिंग स्पीड, त्याचे निघणारे आउटपुट HP PTO चे त्या रनिंग स्पीडला आणि तुमच्या ट्रॅक्टरचं रनिंग स्पीड त्या त्या RPMला, याचा चार्ट आपल्याकडे असायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण आपले मागचे जे ॲसेसरीज आहे त्याची रिक्वायरमेंट किती आहे, किती RPMला चालवलं पाहिजे आणि त्याची किती HP ची भूक आहे, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी, पण त्या दोन्ही समजल्या पाहिजे आपल्याला. त्याच्यानुसार RPM जसा ट्रॅक्टर आहे तसे कमी केले पाहिजे आपण. आत्ता जे चालू आहे मी जे बघतो आहे बऱ्याच ठिकाणी ते सगळंची सगळं 2000 RPM सांगितलेलं असतं आणि ट्रॅक्टरचा मागं कुठलाही फॅन असू द्या आणि ट्रॅक्टर अगदी इझी जरी फिरत असला तरी ते 2000 RPMला चालवले जातात. तर बऱ्याच फॅननुसार तो बदलायला पाहिजे. मागच्या पुल्या कशा बसवल्यात, लोकल फॅन असेल तर त्याचं स्पीड काय आहे, त्याच्यानंतर वरच्या फॅनची खरंच रिक्वायरमेंट किती आहे, त्याला काय स्पीडला चालवायला पाहिजे आणि मग तो किती हवा देणार आहे आणि तेवढ्या हवाला किती HP ची गरज आहे, असं सगळं कॉम्बिनेशन बसून जर तुम्ही ट्रॅक्टर चालवला तर मग डिझेल तुमचं वाचेल तिथं. आणि ते करायला पाहिजे सगळ्यांनी विचारपूर्वक. त्यात मित्सुबिशीचे जे जुने ट्रॅक्टर होते ज्याला आपण जापानचे ट्रॅक्टर म्हणतो किंवा त्याच्यानंतर इंडियन जे बनले होते जोपर्यंत व्हाईट कलरचे होते तोपर्यंत प्रदूषणाचे नॉर्म्स इंडियासाठी वेगळे होते, तर तिथं डिझेल कमी सेट केलेलं होतं त्यांनी, त्यांना थोडं जास्त ॲव्हरेज चांगलं आहे. जे लाल ट्रॅक्टर आले त्याच्यानंतर प्रदूषणाच्या जे काय आता तुमचे PUC काढतो आपण त्या रूलनुसार कमी डिझेल दिलं तर ट्रॅक्टर धूर जास्त मारतो किंवा प्रदूषण जास्त करतो म्हणून ते डिझेल वाढवलेले नवीन मॉडेलला सगळे जेवढे पण नंतर लॉन्च झाले, मग ते मित्सुबिशी असतील किंवा कुबोटा असतील जॉनडियर असतील सगळे, तर तो पण एक फरक मिळणार आहे. जुन्या ट्रॅक्टरला ॲव्हरेज मिळतो आहे त्याचं कारणही तेच आहे की त्यांचे ज्या पॅरामीटर होत्या त्यावेळेसचे रूल जे होते त्याच्यानुसार त्यांनी ते डिझेल त्याला दिलेलं आहे. आताच्या नवीन ट्रॅक्टरला त्यांनी प्रदूषण करू नये म्हणून थोडंसं जास्त डिझेल द्यायचा जो नियम आहे त्याच्यानुसार सगळ्या ट्रॅक्टरना ते तसंच सेट करायला लागलं. तो एक फरक येऊ शकतो मित्सुबिशीचा, नवीन ट्रॅक्टर कदाचित थोडंसं जास्त डिझेल घेत असतील.